नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। नियोजित मुंबई बडोदा महामार्गावर जाणाऱ्या संपादित जमिनीचे दर वसई प्रांत अधिकारी जाहीर न करता फक्त तारीख पे तारीख देत असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। मुंबई बडोदा महामार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या वसई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा नेमका मोबदला किती मिळणार यावर आजही शेतकरी संभ्रमित असून यासाठी वसई प्रांत अधिकारी यांना अनेकदा निवेदन देऊनही दर जाहीर होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात। तसेच मोबदला दराबाबत शेतकऱ्यांना जाणून बुजून शासनामार्फत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप करून आयुष्याची मिळकत मुकणार असल्याने त्या बदल्यात योग्य असा मोबदला द्यावा अशी मागणी जमिनीत जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी केली असून शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत। केंद्र सरकारच्या रस्ते आणि महामार्ग विभागाने मुंबई बडोदा या मार्गाच्या नियोजित विकास आराखड्यामध्ये वसई पूर्व भागातील कशित, कोपर, मांडवी, चांदीप, नवसई, नार, आडणे आदी गावातील अधिग्रहित होणाऱ्या सुपीक जमिनीवर लवकरच बुलडोजर फिरवणार आहे। मात्र असे असताना अधिग्रहित जमिनींचा मोबदला किती हे अजून स्पष्ट होत नसल्याने मार्ग बाधित शेतकरी चिंतेत पडलेत। देशाचा विकास कामाकरता आपल्या पिढ्यांपिढ्यांची मिळकत द्यावी लागणार आहे हे माहीत झालेल्या बाधितांना तिचा मोबदला किती मिळणार हे मात्र शासन अजूनही जाहीर करत नसून या महामार्गासाठीचा निधी न आल्याने प्रांत अधिकाऱ्यांनी म्हटले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।